ठाणे आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज। कोल्हापूर तालुका मिरज येथील 160 एकर जागेवर विमानतळ उभारणीस आज तत्वता मान्यता देण्यात आली आहे। मुंबईत उद्योग मंत्रालयात आयोजित बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय झाला। औद्योगिक विकास महामंडळाकडे असलेली ही जागा विमानतळ विकास प्राधिकरणाकडे हस्तांतर केली जाईल। प्राधिकरणाने कार्गो विमानतळासाठी सर्वेक्षण करावे, अतिरिक्त किती जमीन लागेल याबाबत अहवाल सादर करावा आणि त्यासाठी आवश्यक शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती। खासदार संजय पाटील या बैठकीस हजर होते। आमदार सुधीर गाडगीळ आणि जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी ऑनलाईन पद्धतीने चर्चेत सहभागी झाले। औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शर्मा, उपसचिव शिवाजी पाटील, वरिष्ठ अधिकारी किरण जाधव, वसुंधरा बिर्जे, सुभाष तुपा, विमान सेवा प्राधिकरणाचे आर ए नाईक उपस्थित होते। आमदार अनिल बाबर यांनी कोल्हापूर विमानतळ हे जुने आहे, येथे पुनरुज्जीवन करायचे आहे आणि प्रवासी वाहतुकीपेक्षा जास्त कार्गो विमानतळासाठी आग्रही आहो अशी स्पष्ट भूमिका मांडली। सांगली जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकामध्ये सर्वाधिक वैविध्य आहे आणि या पिकांना जगभर बाजार आहे। कोल्हापूर विमानतळावरून आखाती देशांसह जगभर निर्यात शक्य आहे। या जिल्ह्याच्या नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या शेतीला बुस्टर ठरेल असा विश्वास व्यक्त केला। उदय सामंत यांनी त्याला दुजोरा देताना देवगड, रत्नागिरीचा हापूस, आंबा देखील याच विमानतळावरून जगभर पाठवणे शक्य होईल असा आशावाद व्यक्त केला। खासदार संजय पाटील यांनी या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला। कोल्हापूर येथील जागा खासगी कंपनीला विकली जाऊ नये यासाठी आपण पाठपुरावा केला होता। जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी येथे विमानतळ झाले पाहिजे अशी माझी भूमिका आहे असे त्यांनी बैठकीत जाहीर केले। आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून आवश्यक ती मदत मिळेल अशी ग्वाही दिली आहे। रमेश जाधव, सेवन स्टार न्यूज, बुलढाणा।